स्वतःच्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गेल्या काही दिवसांपासून ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच गाजत आहे. आता बीओसींना राजकीय आरक्षण मिळावं यासाठी भाजप पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते. आज राज्यभरात होणाऱ्या या आंदोलनाला नाशिक मधूनही पाठिंबा देण्यात आला आहे. ओबीसींच्या हक्काच्या राजकीय आरक्षणाबाबत नाशिक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करत आघाडी सरकारच्या निष्क्रियपणामुळे हे आरक्षण रद्द झाल्याचा भाजपकडून यावेळी आरोप देखील करण्यात आलाय. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप देखील आक्रमक होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका ही प्रत्येक जागेवर ओबीसी उमेदवार देण्याची आहे आणि त्याच्यामुळे ओबीसींना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतोच आहोत. परंतु हा काही राजकारणाचा किंवा एका पक्षाचा विषय नाही, तर हा जनतेचा विषय आहे, एक मोठ्या समाजाचा विषय आहे. आणि त्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला वाटतं राजकारण करण्यापेक्षा एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे, जे या सरकारकडून होत नाही. भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देण्यासाठी आणि धरणा आंदोलन करण्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नगरसेवक या ठिकाणी हजर आहेत. या ठाकरे सरकारला जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून हे आंदोलन सुरू ठेवणार आहे. 9 न्यूज ब्युरो नाशिक.